मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या बारा ऑगस्टच्या भागामध्ये सार्थक सांगत असतो वा आमच्या आनंदीला कोणी त्रास दिला तर बॉस म्हणून काळजी घेणं माझं कर्तव्य नाही आहे का आणि हे बघ स्वतःच्या जीवावरती कोणतंही संकट असं लादून घेऊ नकोस असं म्हणत तो आनंदीला समजवत असतो आनंदी मात्र खळखळून हसत असतानाच रेश्माचा कॉल येतो रेश्मा म्हणते सार्थक कुठे असतो अरे उद्या आपली एंगेजमेंट आहे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय असू शकतं काय चाललंय तुझं तू इकडे तिकडे कुठे फिरत बसलेलं आहेस तितक्यात आनंदी म्हणते सर काही प्रॉब्लेम नाही आहे ना आणि आनंदीचा आवाज बरोबर रेश्मा ऐकते आणि रेश्माचा पारा चढतो आणि ती म्हणते काय रे तू त्या आनंदीच्या सोबत आहेस का काय चाललंय तुझ्यासोबत तिकडे आपल्या साखरपुड्याची तयारी करण्यापेक्षा ते महत्वाचं आहे का याच्यावरती सार्थक म्हणतो हे बघ इकडे सुद्धा महत्त्वाचंच काम होतं येतोयच मी रेश्मा म्हणते तू लवकर निघ बरं आणि रेश्मा फोन कट करते आणि विचार करते ही आनंदी माझ्या आयुष्याला लागलेली पनवती आहे पनवती हिला कसं काय सार्थकच्या आयुष्यातून बाहेर काढायचं सार्थक, सार्थक सांगत असतो मी ना तुम्हाला ड्रॉप करतो आनंदी म्हणते नको सर तुमचा उद्या साखरपुडा आहे ना तुम्ही त्याची तयारी करा जा मी जाईन तो महत्त्वाचा आहे आणि ती आता सार्थकला ड्रॉप करण्यासाठी नकार देत एकटीच घरी निघते सार्थक आता मात्र विचार करतो की मी यांना सोडून गेलो असतो पण नाही आनंदी नकारच देते आणि तिकडून निघून जाते मग सार्थक सुद्धा घरी जायला निघतो तोपर्यंत इकडे केदारला त्या माणसाचा कॉल येतो आणि सगळा घडलेला प्रकार तो केदारला सांगतो तो, तो केदारला सांगतो की त्या आनंदीने खरा गुन्हेगार शोधून काढलाय आणि आपल्या एका माणसाला जेलमध्ये पाठवले आणि त्या ड्रायव्हरला सही सलामत सोडवलेला आहे केदार म्हणतो तुम्हाला पैसे कसले मी या कामाचे देतो का आता इकडे आनंदी घरी येते आनंदी घरी येते त्यावेळेला दादा सांगत असतो आनंदी काय गरज काय आहे तुला एवढं सगळं करण्याची जीवावरती आपल्या खेळण्याची कंपनी आपली आहे का ती काय गरज पडली त्या कंपनीमध्ये चोरी झाली तर त्याचा जीव धोक्यात घालायची आनंदी म्हणते दादा असं कसं बोलतोस कंपनीचं नुकसान म्हणजे आपलं पण नुकसानच आहे की आई म्हणते मालत नाही नाही मला दादाचं म्हणणं पट्ट आहे तू ना आनंदी स्वतःच्या जीवाचा पहिले विचार करायचा असं म्हणत मालतीसुद्धा आनंदीला दटावत असते आनंदी म्हणते नाही मला बाबांनी शिकवणूक दिले की अन्यायाविरुद्ध लढायचं मग अन्याय कुणावरती जर होत असेल तरी मी बघत गप्प असं म्हटल्यावर ती बाबा म्हणतात हो आनंदी तुझं अगदी बरोबर आहे कुणावरचाही अन्याय आपण का सहन करायचा असं म्हणत बाबा आनंदीला सपोर्ट करत असतात तितक्यात दार वाजतं दार वाजल्यावर ती आनंदी दार उघडते तर सार्थकला दारामध्ये बघून आनंदीला खूप आश्चर्यच वाटतं आनंदी सार्थकला आत घेते त्यावेळेला बाबा म्हणतात आहो साखरपुड्याची गडबड असेल ना तुमची इकडे कसे काय तुम्ही याच्यावरती सार्थक म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना एंगेजमेंटचं आमंत्रण द्यायला आलो आहे सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार एंगेजमेंटसाठी यायचं नक्की हं याच्यावरती बाबा म्हणतात हो हो तुम्ही काही काळजी करू नका मी नक्की येणार आनंदी चहा टाकबळ सार्थक म्हणतो नको थोडीशी गडबडा हे मी निघतो बाबा म्हणतात बरोबर आहे साखरपुडा हे खूप साऱ्या तयार असतील ना सार्थक निघताना पुन्हा सांगतो की या आहात तुम्ही सगळ्यांनी असं म्हटल्यावरती आता सार्थक जायला निघतो आनंदीची बाबा म्हणतात खरंच भला माणूस आहे तोपर्यंत तो वृंदाला सगळी घडलेली घटना कळते आणि आता ती गडबडते त्यावेळेला रेश्मा सांगते पण आयत्या वेळेला काही गोंधळ नाही ना होणार म्हणजे सातच्या बाबांना आयत्या वेळेला आठवणार नाही ना की ती गोंडेवाली मुलगी मी नाही आनंदी आहे वृंदा म्हणते मी काय मूर्ख आहे का तुला मी मूर्ख वाटते अगं हे बघ आता काय करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं काम तुला करायचं आहे तू त्या आनंदीला साखरपुड्याला काहीही करून येण्यापासून बंदी कर हे काम जर तू केलंस तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही याच्यावरती रेश्मा म्हणते पण मी असं कसं करू वृंदा सांगते तुला तुला सार्थक सोबत लग्न करायचं असेल तर तुला हे करायलाच लागेल असं म्हटल्यावरती आता थोडीशी रेश्मा गडबडते आणि म्हणते ठीक आहे मी बघते काय करायचं ते आनंदी उद्या कोणत्याही परिस्थितीत येणार नाही याची खबरदारी मी घेईन असं म्हणत आता इकडे रेश्मा फोन ठेवते आणि विचार करते हे आनंदीचा बंदोबस्त करायलाच पाहिजे माझ्या आयुष्याला लागलेली ही पनवती आहे पनवती आणि आता ती आनंदीला भेटायला निघते सुद्धा तोपर्यंत सार्थक आता घरी येतो सार्थक घरी येतो पण तो उदासच असतो आणि सारखासारखा आनंदीचा विचार करत असतो आणि विचार करतो की काय घडतंय हे माझ्यासोबत डोळे बंद केल्यावरती पण मला आनंदीचा चेहरा दिसतोय मला आता रेश्मासोबत साखरपुडा करायचा आहे म्हणजे मला रेश्माचा चेहरा दिसायला हवे की नको आता इकडे सार्थक उदास बसलेला बघून आदर्श तिकडे येतो आदर्श म्हणतो काय रे असा का बसलायस पण आता सार्थकचा उदास चेहरा बघून आदर्शाला संशय येतो आदर्श, ये आदर्श म्हणतो काय रे या लग्नापासून तू खुश आहेस ना रेश्मासोबत तू मनापासून लग्न करतोयस ना सार्थक म्हणतो आई बाबा किती खुश आहेत पाहिलंस ना आईच्या खुशीमध्येच माझी खुशी, खुशी आहे आईची इच्छा होती की मी रेश्मासोबत लग्न करायचं आई खुश आहे ना मग मी पण खुश असं म्हणत सार्थक स्वतः खुश आहे की नाही या लग्नामध्ये त्याला आनंद मिळतोय की नाही हे काहीच बोलत नाही फक्त आई खुश आहे म्हणून मी खुश आहे असं सांगतो त्यावेळेला आदर्शच्या लक्षात येतं की हे लग्न याच्या मनाविरुद्ध चाललेलं आहे तो विचार करतो प्रेम तो मनाविरुद्ध लग्न करतोय पण काय करायचं याच्यामध्ये असा विचार करत आदर्शला खूप वाईट वाटत असतं तोपर्यंत रुंदाला ऑफिसमध्ये घडलेला प्रकार करतो आणि ती केदारच्या अंगावरती ओरडायला लागते केदारला म्हणते आत्ता आपलं टार्गेट काय आहे फक्त ती आनंदी मग त्या विलासला अडकवण्याचं काय गरज होती हा सगळा बनावरचत विलासला अडकवलं तुमचा साथीला पकडला गेला जर सगळं केलं आलं ना तर तुमचं काही खरं नाही आहे लक्षात ठेवा याच्यावरती आता इकडे केदार म्हणतो हे बघा मी तुम्हाला काय सांगतोय ते ऐका मला असं वाटलं की तो विलास जर का सारखा सार्थकच्या समोर आला किंवा आनंदीच्या समोर आला तर आनंदी पटकन ओळखेल ना की तिने बाबांचा जीव वाचवून त्या ड्रायव्हरकडे त्याला सोपवलं होतं म्हणून मग आपल्या प्लॅनचे बारा वाजतील म्हणून मी त्या विलासला जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला याच्यावरती शालाका म्हणते मी ह्याला सांगितलं होतं नको ते काहीतरी काम करू नको आणि जर काही कामं करायची असतील तर आईला पहिले विश्वासात घे पण हा मूर्ख ना याच्यावरती वृंदा म्हणते मला ना मेहनतीने हे सगळं मी जुळवून आणलंय त्याच्यामध्ये कोणतंही वेगन नको आहे आता न जरा पावलं जपून टाका शलाका म्हणते असंच असतं यांचं केदार म्हणतो ऐका तरी वृंदा खूप चिडते आणि केदारला चांगलीच छापते तोपर्यंत इकडे आता बाबा सतत ती आनंदी मुलगी कोण आहे हा आठवत असतात आणि डोळ्यासमोर चित्र त्यांच्या काही येत नसतं मग मात्र बाबा आता बोर्डवरती सगळे सगळं पुसून टाकायचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत सार्थक रूममध्ये येतो आणि म्हणतो बाबा तुम्ही झोपायच्या आधी जरा चेंज करा की असं म्हणत तो आता कपाटातून बाबांचा सदरा काढतो आणि त्याच वेळेला त्याच्या खिशामधून गोंडेवालीमधला म्हणजे गोंड्याच्या ओढणीमधला एक गोंडा खाली पडतो आणि त्याला बेणाऱ्यांचा फोन येतो म्हणून सार्थक बाहेर जातो बाबांना खोकला येतो सार्थक म्हणतो थांबा बाबा मी पाणी आणतो आणि त्याच वेळेला बाबांचं लक्ष बेडवरती पडलेल्या त्या गोंड्याकडे जातं बाबा तो गोंडा हातात घेतात आणि गोंडेवालीचा गोंडा गोंडेवालीचा गोंडा असं ओरडायला लागतात आणि त्यांना आनंदीने आपला जीव वाचवल्याचं आठवतं ओढणी आपल्याकडे फेक फेकून आपल्याला त्या ओढणीने ओढून आपला जीव वाचवला आणि त्यावेळेला तो गोंडा आपल्या हातात आला आणि त्या मुलीचा चेहरा पण आठवतो लगेच बाबा बोर्डवरचं सगळं पुसतात आणि ते आता एक वाक्य लिहितात आणि ते बोर्डवरती तेच वाक्य लिहितात जे त्यांनी आनंदीला सांगितलेलं असतं जीव वाचवल्यावरती ते वाक्य असं असतं की जो प्रवाहाच्या दिशेने जातो तो अडकत जातो आणि जो प्रवाहाच्या विरुद्ध जातो तोच तो, आणि तितक्यात तिथे सार्थक येतो बाबांना सगळी सगळी घटना डोळ्यासमोर अगदी स्पष्ट दिसायला लागते आनंदीला दिलेला आशीर्वाद सुद्धा आठवतो हो तितक्यात सार्थक येतो आणि म्हणतो बाबा हे काय लिहिलं बाबा म्हणतात अरे त्या गोंडेवालीने जीव वाचवला ना तेव्हा तिला मी हे वाक्य म्हटलं होतं सार्थक म्हणतो म्हणजे रेश्मा बाबा म्हणतात रेश्मा कोण रेश्मा सातक म्हणतो बाबा जिच्यासोबत माझं लग्न ठरलं ना ती रेश्मा हे वाक्य बोललात ना बाबा म्हणतात नाही नाही मी कोणत्या रेश्माला ओळखत नाही असं म्हणत ते आता सांगतात ती आनंदी मुलगी होती याच्यावरती सार्थक म्हणतो बाबा ती आनंदी मुलगी म्हणजे रेश्माच आहे ना बाबा म्हणतात नाही मला तर काही आठवतच नाहीये पण ती आनंदी मुलगी होती एवढंच बाबा फक्त बोलत असतात पण आता नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर असतं कारण भर साखरपुड्याला आता बाबा त्या आनंदी मुलीला ओळखणार असतात त्याच वेळेला सार्थक आपले डोळे बंद करतो आणि त्याला आनंदी दिसते तो पुन्हा विचार करतो का बरं मला डोळे बंद केल्यावर ती आनंदी दिसते मला रेशमा का नाही दिसत आहे आणि सार्थकला आता खूप मोठा खुलासा होणार असतो तोपर्यंत इकडे आता रेश्मा आनंदीला भेटायला आली असते आनंदीला फोन करून ती बाहेर बोलवून घेते मला तुझ्याकडे महत्वाचं काम आहे तू बाहेर ये आनंदी ताबडतोब बाहेर जाते रेश्माला बघितल्या ती म्हणते मॅडम काय काम करत रेश्मा म्हणते उद्या तू एंगेजमेंटला यायचं नाही आनंदी म्हणते का रेश्मा म्हणते तू दरवेळेला माझ्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करतेस स्पर्धा जिंकलीस आणि त्या स्पर्धेचं माझं क्रेडिट घेतलंस त्यानंतर तू सगळं सगळं माझ्यापासून हिसकावून घेतलंस माझी ऑफिसमधली खुर्ची आणि आता माझा सार्थक सार्थक नाव घेतल्यावरती आनंदी चिडते आणि म्हणते खबरदार रेश्मा मॅडम मी असा कोणताही काही प्रकार करत नाही आहे असं म्हणत ती आता रेश्माला सडेतोड उत्तर देते रेश्मा म्हणते मग तू आमच्या एंगेजमेंटला येऊ नकोस तरीसुद्धा नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं आनंदी एंगेजमेंटला येते सुद्धा आनंदी एंगेजमेंटला आल्यावरती इकडे आता बाबा समोर उभे असतात आणि सार्थक दोघींचा मध्ये उभा असतो सार्थक म्हणतो बाबा आता तुम्हीच सांगा बरं की खरी गोंडेवाली कोण आहे यातली असं म्हणत सार्थक आता बाबांना प्रश्न विचारल्यावरती बाबा आनंदीकडे बोट दाखवतात आणि म्हणतात ही आहे खरी गोंडेवाली आता मात्र सगळ्यांच्या समोर वृंदा आणि रेश्मा यांचं भांड फुटलेलं असतं आणि आनंदी हीच खरी गोंडेवाली आहे हे सत्य समोर आलेलं आहे त्यामुळे आता साखरपुडा मोडून पुन्हा एकदा आनंदीसोबत सार्थकचं लग्न ठरणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे